कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरोधात आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान मसाला, गुटखा तसंच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास, थुंकल्यास किंवा धूम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तसंच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठवण्यात येणार असल्याचं सुद्धा टोपेंनी सांगितलंय. कोरोनासारख्या महामारीचा संसर्ग थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचं निष्पन्न झाल्यानं दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. या थुंकण्याने किती मोठ्या पद्धतीचे आजार होऊ शकतात हे आपल्याला माहिती आहे की अनेक आजाराचा प्रसार करण्याचं काम या थुंकीतून केलं जातं. आज कोविड हा सुद्धा किंवा कोरोना हा सुद्धा थुंकीतूनच प्रसारित होतो. जो काही बॉम्बे पोलीस ॲक्ट आहे आणि IPC आहे, इंडियन पिनल कोडच्या अनुषंगाने ज्या काही तरतुदी आहेत, या सगळ्या तरतुदी, या सगळ्या अनुषंगाने शासन निर्णय काढून आपण अधिक कडक लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान थुंकल्यानंतर कुठकुठल्या प्रकारची शिक्षा होऊ शकते आणि कसली ही शिक्षा असेल त्यावर सुद्धा एक नजर टाकूया. पहिल्या गुन्ह्यासाठी 1,000 रुपये दंड आणि 1 दिवस सार्वजनिक सेवा. जर तुम्ही दुसऱ्यांदा थुंकला तर 3,000 रुपये दंड आणि 3 दिवस सार्वजनिक सेवा तुम्हाला करावी लागेल. तर तिसऱ्या आणि त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी 5,000 रुपये दंड आणि 5 दिवस सार्वजनिक सेवेची शिक्षा तुम्हाला होऊ शकते. थुंकीच्या माध्यमातून कोरोनासारख्या महामारीचा संसर्ग वाढतोय आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. आता बातमी आहे मुंबईकरांसाठी महत्वाची, कारण बातमी आहे लोकलची. मुंबईत लॉकडाऊनच्या 5व्या टप्प्यात मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला दिले आहेत. पावसाळ्यात कोविडच्या फैलावाची भीती सर्वाधिक आहे आणि महापालिकांची आणि शासनाची रुग्णालय ही कोविड-19 साठी रुग्णालय आहेतच, मात्र या आजारासंदर्भात खासगी रुग्णालयांची सुद्धा भूमिका जास्त महत्वाची असणार आहे आणि या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच केंद्राकडे लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मागणी केल्याचं समजतंय. तर लॉकडाऊन 5.0 मध्ये लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.